नमस्कार मित्रांनो, धनश्री जाधव यूट्यूब चॅनल वर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत। बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त अतिशय सुंदर असे भाषण घेऊन आलेली आहे। चला तर करूयात सुरुवात। क्रांतीची ज्वाला तू देशाला मार्ग दाविला, क्रांतीची ज्वाला तू देशाला मार्ग दाविला, या 3 जानेवारीला नमन करू सावित्रीला, या 3 जानेवारीला नमन करू सावित्रीला। नमस्कार मित्रांनो, तुम्हाला समजलेच असेल आज काय विशेष आहे ते। बरोबर, आज आहे 3 जानेवारी, म्हणजेच सावित्रीबाई फुले यांची जयंती। ज्ञानबंदीच्या साखळदंडांनी जेरबंद झालेल्या महिलांना ज्ञान संवर्धनाची आशादायी पहाट प्रदान करणाऱ्या ज्ञान ज्योतीस शतशः नमन, शतशः नमन। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आयुष्यात घडलेला एक प्रेरणादायी प्रसंग तुमच्या समोर सादर करते। रात्रीची वेळ, नीरव शांतता, तेलाच्या दिव्याचा मिनमिनता प्रकाश, सावित्रीबाई पांघरुणंगावर घेऊन झोपण्याच्या तयारीत। ज्योतिराव कौतुकाने आपल्या बायकोच्या कपाळावर हात ठेवतात। सावित्री, अगं तुझं अंग गरम आहे, तुला तर ताप आहे, ज्योतिराव उद्गारले। सावित्रीबाई म्हणाल्या, अहो एवढे काही नाही, थोडी कणकण आहे, झालं। परंतु ज्योतिराव काळजीपोटी म्हणाले, अगं पण ही कणकण वाढली तर आपल्या शाळेचं कसं होईल, मुलींच्या शिक्षणाचं कसं होईल। ज्योतिराव म्हणाले, ते काही नाही, मी आजच वैद्यांना बोलावतो, तू औषध घे, म्हणजे लवकर बरी होशील। सावित्रीबाई म्हणाल्या, तुम्ही मला शाळेत जाऊ देण्यासाठी अजून एक लुगडं देऊ शकलात तर हा ताप आपोआप जाईल। ज्योतिराव काहीशा नाराजीने दुसऱ्या कुशीवर जाऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागले। त्यांचे विचार चक्र सुरू झाले। लुगड्यासाठी ताप काढणारी सावित्री नक्कीच नाही, मग सावित्री असे का बोलली, तिच्याकडे एक लुगडं असताना ती आणखीन एक लुगडं का मागते। आपल्याकडे जे आहे ते शैक्षणिक, आपल्याकडे जे पैसे आहेत ते शैक्षणिक कार्यासाठी आहेत, बायकोच्या लुगड्याकरिता नव्हे। पण सावित्री शाळेत जाण्याकरिता लुगडं मागते म्हणजेच नक्की काहीतरी कारण असणार, विचार करीत करीत ज्योतिराव झोपी गेले। दुसऱ्या दिवशी ज्योतिरावांनी सावित्रीबाईंच्या हातावर नवे लुगडं ठेवले। सावित्रीबाईंच्या डोळ्यात पाणी आले। लुगड्यासाठी खर्च करायला ज्योतिरावांना खूप त्रास झाला असणार, कारण त्यांच्याजवळ जे पैसे आहेत ते शिक्षण कार्याकरिता, सावित्रीबाई पक्क्या जाणून होत्या। त्यानंतर बाईंना कधीही ताप आला नाही। हे कसं काय, लुगड्यासाठी ताप घेणारी सावित्री नाहीच। ज्योतिरावांनी सावित्रीबाईंच्या सहाय्यक शिक्षिका होत्या त्यांची भेट घेतली, त्यांना सविस्तर प्रसंग सांगितला। त्या शिक्षिकांनी उलगडा केला। सावित्रीबाई शाळेत येताना लोक अंगावर शेणचिखलाचा मारा करतात। बाई शाळेत आल्यावर अंगावरील लुगड्यावरील शेणचिखलाचे डाग धुवून ओल्या लुगड्यावर दिवसभर शाळेत शिकवितात, त्यामुळे त्यांना ताप येत असे। परंतु त्यांना तुम्ही दुसरं लुगडं दिल्यापासून शाळेत आल्यावर माखलेले लुगडं धुवून ठेवून कोरड्या लुगड्याने शाळेत शिकवितात, त्यामुळे आता त्यांना ताप येत नसेल। ज्योतिरावांच्या डोळ्यात मात्र आता पाणी आले। त्यांच्या महानतेस ज्योतिरावांनी मनोमन प्रणाम केला। आपणही त्या दोन्ही महान विभूतीस प्रणाम करूया, कारण त्यांच्यामुळेच आजच्या स्त्रिया ज्या कुठल्याही जातीच्या असो वा धर्माच्या असो शिकू शकतात। शेवटी एवढंच म्हणे, वकील डॉक्टर झाली मिनिस्टर, वकील डॉक्टर झाली मिनिस्टर, फिरायला लागली गाडी तर, माझी सावित्रीबाई नसती तर अस्थि गुरांचे शेण काढीत, तर अस्थि गुरांचे शेण काढीत। जय ज्योती, जय क्रांती। धन्यवाद मित्रांनो, जर तुम्हाला हा भाषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा, आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत, तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या। टेक केअर, बाय बाय।